पहिल्याच बॉल वरती फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक करतोय चुकी, चुकीला माफी नाहीये. इथे पहिला धाव घेतली गेली, इथे सुरुवात केली गेली, वाटेवरचा प्रवास सुरू केला गेलाय. पहिली रन बाटने आली आहे. आपण जर पाहिलं ना तर मंगेश स्ट्राईकला आपण पाहिलं, जे डावखुरे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले, चर्चा इथे देखील होणार आहे. आता मात्र स्ट्राईकला येतील. आपण पाहतोय फलंदाज ज्या नावाचा डंका वाजवलाय, हो टीव्ही स्क्रीन वरती ज्या फलंदाजाला आपण पाहतोय ना त्याचं नाव आहे विशाल माने. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती पहिलाच बॉल, खेळत असताना अतिशय वेगाने टाकलेला हा गोलंदाज, नाव आहे श्रीधर जाधव. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी 4 रन पाहायला मिळालाय. पंचांनी सांगितलंय हा एक धाव नक्कीच मिळाली आहे. पहा फलंदाजाला तर बॉल मिळालाच नाही, मात्र यष्टी रक्षक निलेश शेवणकर यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. आतापर्यंत अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, गोलंदाज पुन्हा निघालेत. हो यावेळी हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहे, मात्र पंचांकडे नजरा वळवल्या गेल्यात. पंचांनी सांगितलंय हा एकेरी धाव आहे. या एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. 3 runs ऑन द बोर्ड आपण पाहिलंय. गोलंदाजीच्या रनवे वरती पहा, अतिशय जबरदस्त असा शरीराचा बांधा पहा, भरगच्चा आहे. गोलंदाजीच्या रनवे वरून निघालाय, मात्र वेग देखील तेवढाच ताकदीचा आहे. वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज, नाव आहे श्रीधर जाधव. आज मात्र मंत्रमुग्ध केलंय, प्रेमात टाकलंय. इथे गोलंदाजाची लय लिलाय, पहा चांगली ऍक्शन आहे, चांगला आर्म आहे आणि त्याचा प्रॉपर उपयोग आहे. पहा यावेळी मिस टाइम आहे, ऑफ केला, एरियल रूट दिले गेलाय, शॉटला क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पहा मैदानाच्या आतमध्ये होणाऱ्या या घोड चुका, असं म्हटलं होतं ना की घोड चुकांना देऊ अनुभवू ऐसे नाव. अरे घोड चुकांना देऊ अनुभवू ऐसे नाव. इथे नवीन पहाट आहे, नवीन समुद्र आहे. अरे मित्रा भरकटून देऊ नको तुझं नाव, नावासाठी झगडायचं आहे. जिथे आपण पाहिलं ना तर अहिर एनकेसीसी आणि आवळण संघ एकत्रित लढता आहेत, त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर झोळाई कुमठे आणि सोंडपार हे दोन संघ एकत्रित लढतात. श्रीधर निघालेत. यावेळी पहा पुन्हा एकदा बॉडी फिरवली, गिरकी घेतली, बाटचा टॉप एज बिहाइंड द विकेट, घोषांकित क्षेत्रामध्ये धाव संख्या 1 वाढली आहे. म्हणजे श्रीधर जाधव या गोलंदाजाची जर गोलंदाजी आवडली असेल ना तर श्रीधर जाधव साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, ज्याने फक्त 6 धावा खर्ची केल्या. आपण टीव्ही स्क्रीन वरून जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, नक्कीच जिथे 70-70 चे तारीख भाई सय्यद साहेबांनी नक्कीच टेनिस क्रिकेट स्कोर कार्ड हे इथे प्रक्षेपण केलं जात आहे. पहा तुम्ही पाहू शकता व्हॉइस ऑफ इंडिया, त्याचबरोबर जयजी भोसले सर आहेत, चंद्रकांत शेट्टी सर आहेत आणि आमच्या KSK ची संपूर्ण कमिटी टीम आहे. पहा हे मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. पहा येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला या फ्री कॉस्ट मध्ये तुम्हाला ते दिलं जाणार आहे याची नोंद घ्या. प्रत्येकांनी नक्कीच चंद्रकांत सरांनी आमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचवली आणि तुम्हाला जर हे स्कोर कार्ड जर पाहिजे असेल ना तर नक्कीच आमच्या चंद्रकांत सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच तुम्हाला ते अवेलेबल करून देखील दिलं जाईल याची देखील नोंद घ्या. अतिशय जबरदस्त असं हे आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये खऱ्या अर्थाने अतिशय जबरदस्त असं हे आपल्याला पाहायला मिळालं, तिथे चांगलं प्रेक्षेपण देखील पाहायला मिळालं. आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये, बाखंड क्रिकेट. आपण टीव्ही स्क्रीन वरती आता ज्या गोलंदाजाला पाहतोय ना त्या गोलंदाजाचं नाव आहे, हो इथे नाव आलंय, अक्षय सोनकर. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी 4 रनवेवरती आलेले आहेत. राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होतील, हा ताकद आहे, ही क्षमता आहे. आता मात्र समोर मंगेश आहे, मंगेश सकपाळ लेफ्ट हँडर फलंदाज. हो यावेळी पहा वेगावरती भन्नाटस पद्धतीने स्वार झाला. पंचांनी सांगितलंय इथे एकेरी धाव मिळेल. पहा 7 धावा धाव फलकावरती लगवल्या गेल्यात, तुम्ही टीव्ही स्क्रीन मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अतिशय जबरदस्त असा वेगाने टाकलेला हा लोअर फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने पडल्यानंतर गुडलेंथ स्पॉट पिक केली आणि तदनंतर मात्र बिहाइंड द विकेट एसटी रक्षकाला देखील चकवलं. पुन्हा एकदा गोलंदाज निघाले आहेत. पहा आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न राहिला होता आणि तदनंतर मात्र चर्चा रंगवली गेली आहे. पंचांकडे नजरा वळवल्या गेल्या. पंचांनी सांगितलं एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये व्हाईट बॉल ऍड केला जाईल. एका धावेने वाढ झालेली आहे.
धावसंख्येकडे नजर वळवली तर 8 धावा, धावसंख्येवरून पुन्हा निघालाय गोलंदाज. यावेळी परत आली त्याचा उपयोग आणि फेकून दिला आणि सांगितलंय आग का गोला, अरे उछळ कर बोला, हा आहे षटकारांचा टोला. येतोय क्रॅकिंग दमदार षटकार, 6 धावा. वाह काय फटका खेळलाय, साजेशी खेळी आहे, नावाला जोपासणारी खेळी. मंगेश सखपा टीव्ही स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलंय. ही ताकद आहे, ही क्षमता आहे, हे ऍबिलिटी आहे, ही कसं काय, ही धमक आहे. आता मात्र ती पुरेपूर घडवण्यात आली आहे. पहा घावी घनाचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देखील देवपण येत नाहीये. तुम्हाला देवपण आणायचंय, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे ना, म्हणजेच त्याला म्हटलं आता संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आहे आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहा इथे प्रत्येक क्षणोक्षणी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. असं म्हटलं आता ना की उत्तर जर मिळवायचे असतील ना, हो यावेळी उत्तर मिळवण्याचा प्रयत्न राहिला होता. आउटसाइड ऑफस्टंप खेळवलं गेलं, फलंदाजाच्या वीकनेस वरती गोलंदाजाने चढवलाय प्रहार आणि थांबवलं गेलंय. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये येणारा डॉट बॉल एक चांगलं निवेदन घेऊन येतोय. अक्षय सोंडकर या गोलंदाजाचा विषय राहिलेला आहे आपण पाहतोय. आता मात्र मंगेश सकपाळ यांच्याकडे नजर वळवल्या गेल्या, ज्यांनी 4 चेंडूमध्ये 8 धावा खेचल्यात. हो यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिलाय. तिथे काहीतरी नैसर्गिक अडथळा पाहिला, मैदानाची व्यूहरचना पाहायला मिळाली आणि तिथे मात्र एक धाव घेण्यामध्ये यश मिळवलं गेलंय. या एका धावेने धाव संख्या 15 घरामध्ये, 15 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. हा आकड्यांना तुम्हाला 50 पर्यंत घेऊन जावं लागेल, मोठे प्रहार करावेच लागतील. आता मात्र ते करण्यापासून रोखवलं गेलंय, इथे थांबवलं गेलंय. अक्षय सोंडकर मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 4 चेंडू फेस करत असताना 9 धावा खर्ची केल्यात. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती विशाल माने यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. आता मात्र मोठा प्रहार येणं अनिवार्यच आहे. हो आणि तो मोठा प्रहार येईल का, इथे क्षेत्ररक्षण आहेत मात्र काय घडलं जात आहे. पंचांकडे नजरा वळवल्या गेल्यात आणि पंचांनी दिलाय कॉल, चेंडू चाललाय सीमा रेषेपार, मिळतील धावा 6, येतोय षटकार. जबरदस्त असं कॅमेरामॅन नक्कीच कौतुक करेन. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू टिपला जातोय, मैदानाच्या आतमध्ये प्रहार चढवला गेलाय. जी धाव संख्या गाठायची आहे त्याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 21 हा आकडा आलेला आहे. 21 हा आकडा शुभ आकडा म्हणून ओळखला जातो, गुरुदक्षिणा म्हणून 21 रुपये दिले जातात. मैदानाच्या आतमध्ये 21 हा आकडा तुम्हाला गुरुदक्षिणासारखा मानावा लागेल आणि सज्ज व्हावं लागेल. जिथे दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, शेवटचा चेंडू अक्षय निघाला. अक्षयने आतापर्यंत 15 धावा खर्चिक केले, थोडस महागड षटक. पुढील होणारी मॅच विनर विस विनर टीम मध्ये मॅच घेतली जाईल असा आयोजकांकडून कॉल येतोय. हो याही वेळी उडवलाय, लेफ्ट केलाय, कॉर्नर बॉडी लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक झडप मारेल मात्र चेंडू निसटता त्याच्या हातामधून पाहायला मिळाला आणि एक जीवनदान मिळालंय. पहा इथे नवसंजीवनी मिळालीय. विशाल माने सारख्या फलंदाजाची, आक्रमक फलंदाजाची जर झेल सोडतात ना तर त्याचा भुर्दंड तुम्हाला भोगावा लागेल. इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पाहता पाहता धाव संख्या 23 घरामध्ये गेली आहे. जबरदस्त अशी ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. मॅच अजूनही संपलेली नाहीये, 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या पाठीमागे 23 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. पुढील होणारी मॅच पहा, जी मॅच होईल ना त्याच्यामध्ये मात्र पहिला संघ तर जाऊन पोहोचलाय. जिथे कळमगाव हे गावाचं नाव आहे ना, ते दोन्ही बाजूने म्हणजे काय संकल्पना आहे, माझ्या गावाचं नाव आम्ही एकत्रितपणे एकजूट वज्रमूट घेऊन हे कळमगाव कळमगावकर आणि कळमगाव उफाळे हे 2 संघ पुढे येत आहेत. पहा 2 संघ आहेत, एकत्रितपणे खेळतायत, लहानपणापासून लंगोटी यार आहेत. पहा आणि त्यांनी मात्र आज एकत्रित येऊन एक चांगली संकल्पना आपल्या समोर प्रेझेंट केली आहे. मित्रांनो एकत्रित व्हा, संघष्टीत व्हा, लढा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात, लढा, शिका आणि संघटित व्हा. नक्कीच त्याचंच प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळालंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे स्लॉग ओव्हरचा षटक खाताळण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज होतो. नाव आहे तुकाराम मोरे, यांच्या पहिल्याच बॉल वरती केलंय स्वागत. स्वॅग मध्ये चेंडू पाठवलाय सरळ
सीमा रेषे पार षटकार सहा धावा। अपन एक्शन रिप्ले मध्ये पाहिला, आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा देखील पाठवलाय, चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार, मिळतील धावा सहा, येतोय षटकार। आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत 22 टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट। पहा तुकाराम निघाले, चांगले ऍक्शन आहे, गुड लेंथ वरती स्पॉट झाला, पिक केला, बॅटचा फेस आहे ना तो प्रॉपर ओपन केला आणि मिडल ऑफ द बॅट डाउन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता आणि कन्सेक्युटिव्ह दोन षटकार ठोकलेत। पहा एका पाठोपाठ पसा, असं म्हटलं तर ना सशाने ज्या उड्या मारतो ना तो फक्त 9 वर्ष जगत असतो, ससा जितक्या जास्त उड्या मारत असतो तो फक्त 9 वर्ष जगत असतो, मात्र कासव हा फार संत चालत असतो, तो 150 वर्ष जगतो, हा इतिहास आहे। मात्र पहा इथे पहिल्या षटकामध्ये फार संत गतीने धावा बनवल्या, त्यानंतर मात्र ऍक्सिलेटर वरती पाय ठेवलाय, तिसऱ्या गिअर मधून डायरेक्ट पाचव्या गिअर मध्ये गाडी हाताळण्याचं काम केलं। पहा इथे दोन षटकार आले, तिसरा येईल का, यावेळी बॅटपुट वरती गेले आणि सांगितलं खुलं आभळ मोकळ मोकळ नभी चांदन चांदन, अरे हो माझ्या नावाचं वादळ इथे ठोकलंय मी षटकाराचं तोरण। बॅक टू बॅक 3 षटकार। मैदानाच्या आतमध्ये पहा, पाहता पाहता धाव संख्या उंचीवरती गाठली गेली आहे, धाव संख्या जाऊन पोहोचली 140 घरामध्ये। आता मात्र तुकाराम मोरे या गोलंदाजावरती चढवलेले प्रहार, या प्रहारांना मात्र रोखावं लागेल, थांबावं लागेल, पायामध्ये बेड्या ठोकाव्या लागतील। समोर फलंदाज नजर मोठी केली आहे, आता मात्र चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय, गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाजाला काहीतरी वेगळं करावं लागेल, व्हेरिएशन आणावं लागेल। आतापर्यंत क्रिकेट मधला जेवढा अनुभव आहे ना तो शिगेला पोहोचवावा लागेल, तिथे तो प्रात्यक्षिकपणे आणावा लागेल। तुकाराम मोरे यांच्यावरती मात्र प्रेशर आहे, मात्र समोर फलंदाज मंगेश डावखुऱ्या हाताचा फलंदाज, लेफ्ट हँडर बॅटर नेहमीच आक्रमक राहतात। जाऊया पुढचा चेंडू, चौथा षटकार येणार का हे देखील पाहावं लागेल। याही वेळी उडवलाय, मिस टाइम आहे, क्षेत्रक्षेत्राच्या खाली विकेटचे पतन। पहा तुकाराम मोरे देखील सांगतोय, पडतोय घडतोय रडतोय नडतोय तरी एकटा आहे, मात्र मी इथे घडतोय घडलाय। पहा 3 षटकार ठोकल्यानंतर मात्र कमबॅक कसं असावं, तर ते असं असावं। मिस टाइम आहे, पहा चेंडू पडल्यानंतर बॅटचा टॉप एज म्हटल्यानंतर ब्रश झाला आणि तदनंतर मात्र एरियल रूट दिलं गेलं, चेंडू आकाशामध्ये उंचच उंच गेला आणि तदनंतर मात्र सेफ हँड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते निलेश सोनकर आपल्याला बॉलच्या खाली पाहायला मिळाले। अनुभवी खेळाडू आहेत, त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला आणि झेल झेच केली। पहा एक निस्वार्थ असा श्वास सोडला गेलाय, बिग फिश बॅक टू द पवेलियन गेलाय, बिग फिश ऑन द बिग बास्केट म्हणावं लागेल। विकेटचं पतन झालंय, धावसंख्या 140 पाठीमागे 1 विकेट। आता मात्र नवीन बॅटर येतील, आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहणार आहोत, आमच्यापर्यंत नाव येईल। पहा इथे डीपी स्क्वेअर लेग रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोडक्शन दिलं गेलं गेलंय, ट्रॅप रचलं गेलं होतं, एकीने धावतर घेतलं, कॉलिंग चुकलंय आणि त्याच्या पश्चात मात्र बॅक टू बॅक रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल। पहा एक तर पहिल्या बॉलवरती कॅच आउट झाला, तदनंतर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये म्हणजे आघाडीचे दोन्ही फलंदाज पवेलियन इंडला पाठवण्यामध्ये यश मिळवलंय। खऱ्या अर्थाने डेडिकेशन म्हणावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं, ज्याने शेवटच्या क्षणापर्यंत, आता मात्र कॅमेरा वर्क तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता, शेवटच्या क्षणापर्यंत का आम्ही या 22 टेनिस क्रिकेट .in ची वाहिनीचे आम्ही सातत्यपूर्ण कौतुक करत असतो, या वाहिनीने मात्र फार कमी अवधीमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे। चला मी विनंती करेन, आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत असणं अनिवार्य आहे, अन्यथा पॅनलाइजला सामोरं जावं लागेल। पहा महेश सकपाळ स्ट्राईक एंड वरती आपण पाहिले आणि नक्कीच
धन्यवाद। आता मात्र पूर्वार्धा मधला खेळ संपला, उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत। आणि उत्तरार्ध मध्ये आपण चर्चा केली ना, तर धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली होती 43 धावा। 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय, चेंडू पोहोचवायचा आहे। आयोजन कमिटीला विनंती आहे, जिथे आहिर एनकेसीसी आणि आवळण या संघाने सांघिक धावसंख्या करत असताना 43 धावा लगावल्या गेल्या, त्यांचा पाठलाग करत असताना सोंडपार आणि झोळाई कुंभे हा संघ लढताना पाहायला मिळेल। आणि या संघाची जर आपण चर्चा केली ना, तर धावफलकावरती 44 चा पाठलाग करायचा। चला बॉल द्यायचा आहे, जाऊया। जिथे पूर्वार्धामधला खेळ संपला, उत्तरार्ध मधल्या खेळाकडे आपण जात असताना गोलंदाजीला आघाडीला गोलंदाज येईल नक्की चर्चा रंगवली गेली। मात्र आघाडीला बॅटर कोण आलेत चर्चा रंगवली गेली। एका बाजूला आपण पाहिलं तर किशोर जाधव, तर त्याच्या साथीला सुशील सोडकर, हे दोन फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय। किशोर जाधव गोलंदाजीच्या रनवेवरून, निखिल सकपाळ हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती आलेला आहे। निखिल सकपाळ या गोलंदाजाकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत। 44 धावांचा पाठलाग करत असताना थांबवायचा आहे किशोर जाधव हा फलंदाज। कुंठे गावचा हा खेळाडू लेफ्ट हँडर बॅटर आहे, मैदानाच्या आतमध्ये पुण्यापासून मुंबईपर्यंत अंतर त्याने कापलंय, आज खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे। तर निखिल देखील आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना गोलंदाजीच्या रनवेवरून निघेल पहिलाच बॉल। लेट्स प्ले, पहिलाच बॉल फुलर लेन, त्याच्यावरती
हलक्या हाताने खेळलेला हा फटका कवर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतील, एकेरी धाव घेतली आहे, पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे, म्हणजे ऑन द वे, म्हणजेच वाटेवरचा प्रवास सुरू केलाय श्री गणेशा केलाय, दोन धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या आहेत, पहा आता मात्र छरछार रंगवली गेली आहे। 44 चा पाटला करत असताना 17 चेंडू 42 ची धाव संख्या समोर उभी राहिलेली आहे। गोलंदाजीच्या रनवे वरती निखिल सकपाळ आहेत ना, यांनी मात्र प्रभावित केलंय, पहिला चेंडू थोडासा लो फुल टॉस होता आणि त्याच्यावरती मात्र पाहिलं ना तर वेग आहे ना तो फार कमी होता, म्हणूनच की काय चेंडू ट्रॅव्हल होऊ शकला नाहीये। आता मात्र पुन्हा एकदा निखिल सज्ज झाले आहेत गोलंदाजीच्या रनवे वरून आपण पाहतोय, राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत। हो यावेळी मात्र पंचाकडे नजरा वळवल्या गेल्या, पंचांनी सांगितलंय हा असेल नो बॉल, म्हणजेच फ्री हिट चा बॉल, म्हणजेच की काय खाऊ पियो मगर बोल मत चुकाओ। आता हा फलंदाज वेज खाणार की नॉन वेज खाणार हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे। आता मात्र फिल्डिंगचं डिटेक्शन या ठिकाणी पाहायला मिळेल, जो खेळाडू जिथे उभा होता तिथेच थांबावा लागणार, फ्री हिटचा बॉल आणि याही वेळी हुक केलाय, चेंडू पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत, किती धावा मिळतील, हो क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार, मिळतील धावा 6, येतोय षटकार। निखिल यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत, पहा आता मात्र स्वतःला आत्मपरीक्षण करावं लागेल, लाईन लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल, फुलर लेंथ चे फटकेबाजी वरती माहिर आहे हा फलंदाज, त्याचबरोबर एक जबरदस्त असे समाजसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते वाकीगावचे सुपुत्र विकास भाई कदम यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाने केलंय आणि पाठवलाय सरळ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, नाव आहे किशोर जाधव, यांच्या बॅट मधून आला एक ट्रॅकिंग षटकार। विकास भाई कदम यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपलं आगतम आहे स्वागतम आहे, स्पर्धा कोणतीही असो त्या ठिकाणी पोहोचणं आणि त्या स्पर्धेला भेट देणं आणि स्पर्धेला उंची लाभवणारं व्यक्तिमत्व म्हणजे विकास भाई कदम, आपल्याला विनंती करतो या विकास भाई आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा मनमुराद असा आस्वाद घ्या। गोलंदाज पुन्हा निघालेत निखिल, यावेळी पहा इनसाइड आउटचा फटका कवर्सला, चेंडू सरळ चाललाय सीमारेषे पार, ग्लोरियस षटकार। निखिल यांच्या गोलंदाजीवरती फलंदाज किशोर जाधव यांनी आपला दाखवलाय क्लास, पाहता पाहता धाव संख्या 21 च्या घरामध्ये, मगाशी मी म्हटलं 21 हा आकडा गुरुदक्षिणा म्हणून कोणाला कसा आणि कुठे मिळेल ना याची चर्चा रंगवली गेली आहे। आतापर्यंत आपण चर्चा रंगवली 21 धावा धाव फलकावरती लगावल्या झोळाई कुमठे या गावाचा हा खेळाडू आज मात्र मैदानाच्या आतमध्ये जी फलंदाजी करतोय ना त्यांनी मात्र मंत्रमुग्ध केलंय, 21 धावा धाव फलकावरती लगावल्यात, येणारे बॉल अजूनही 2 शिल्लक आहेत या षटकामध्ये, करंट रन रेट जर पाहिला तर नक्कीच अतिशय जबरदस्त अशा पद्धतीने, हो याही वेळी आणखी एक पाठवून दिलाय सरळ सीमारेषे पार, डाऊन द ग्राउंड ओव्हर द ओव्हर हेड पाठवलाय सीमारेषे पार, मिळतील धावा 6, येतोय षटकार। पाहता पाहता धाव संख्या 27, जे सर आयोजकांना खऱ्या अर्थाने इथे थोडस टाइमचा जो गणित आहे ना ते थोडस इथ्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा राहिलाय की काय असा देखील एक प्रश्न पडलाय, जिथे त्याने आतापर्यंत कन्झिक्युटिव्ह 3 षटकार ठोकले, चौथा येणार का, हो पाचवा देखील येईल का, 4 तर ठोकले आहेत मात्र इथे खंबा खेळ गेलाय, पहा मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होईल, फलंदाज बॅक टू द पवेलियन जावं लागेल, पहा एक तेरी दुसरी मेरी हे पाहायला मिळालं, मात्र इथे 4 चेंडूवरती वर्चस्व गाजवलं ते किशोर जाधवने, मात्र शेवटच्या चेंडूवरती मात्र कमबॅक केलं गेलंय ते गोलंदाज निखिल सकपाळ यांनी। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं एका षटकाचा खेळ संपलाय, 27 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या आहेत, म्हणजे येणारे बॉल असतील 12, तुम्हाला बनवायचे आहेत
बारा बॉल सत्रह इक्वेशन अपने समोर आए बारा सत्रह इक्वेशन मैदान हत मध्य है। आपण जर पाहिलं ना तर एका बाजूला आहिर एनकेसीसी त्यांच्या समवेत आवळण हा संघ खेळताना पाहायला मिळालाय आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र सोंडपार आणि झोळाई कुमठे हा संघ पाहायला मिळालाय जिथे 12 बॉल 17 ची गरज आहे। समीकरण अतिशय जबरदस्त पाहायला मिळालंय, क्रुशियल मॅचेस पाहायला मिळाल्यात, खऱ्या अर्थाने चॅम्पियन ट्रॉफीचा थरार। हे पूर्ण नाव घेतो ना तो व्हिडिओ बनवतात पोर रे, बरं वाटत त्यांना। संजू संजू नक्कीच आपण जाऊया गोलंदाजीच्या रनवेवरती। एक जबरदस्त असा गोलंदाज नाव आहे संजय शेलार, औरंगाबादचा हा खेळाडू। पहिलाच बॉल पहा बाकूरवरती गेले, जागा बनवली आहे, कवर्सला खेळलेला हा फटका, एकेरी धावतर मिळाले, येणारे बॉल 11 बनवायचे आहेत 16। हे समीकरण आता समोर आलेलं आहे। मैदानाच्या आतमध्ये हा खेळ आहे ना फार विलक्षण आहे, अफलातून अशी गोलंदाजी अफलातून अशी फलंदाजी सातत्यपूर्ण केली गेली आहे। एक गाव 11 क्रिकेट आपण सातत्यपूर्ण खेळत आलो, मात्र आज वेगळी संकल्पना आहे। आज दोन गाव एकत्र, म्हणजे दोन गावांनी एकत्रित येऊन संघ घडवला गेलाय, ही एक पायरी आहे, हा एक प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये। हो यावेळी वेगावरती स्वार झालेत, अतिशय जबरदस्त असा बॉल हाताळला या गोलंदाजाने, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता। बॅकवूडवरती जाण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, पहा आपण पाहिलं स्टान्स आहे अक्षयचा, तदनंतर मात्र थोडेसे बॅकवर्ड वरती गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे। हो यावेळी बॅटचा अटो घेतला, एज घेतला, बिहाइंड द विकेट जाण्याचा प्रयत्न, थर्ड मॅन मधून क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, एकेरी धाव त्या ठिकाणी ऍड केली गेली आहे। श्रीधर जाधव आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट संजय शेलार हे खेळाडू जे गोलंदाजीच्या रनवेवरती, अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी संजय शेलार यांनी मात्र मॅच मध्ये दम आणलाय, मॅच मध्ये जान टाकली आहे। मात्र समोर स्ट्राइक एंड वरती आपण आता पाहणार आहोत सुशील सोनकर। हो यावेळी बॅटचा टॉप एज आणि फर्स्ट स्लिप मध्ये झाली आहे दुर्घटना, इथे विकेट मिळाला असता, मात्र चुकी केली आहे प्रदीपने आणि त्याचा भूदंड मात्र एकेरी धावेमध्ये द्यावा लागेल। या एका धावेच्या पाठीमागे मात्र समीकरण आलंय, नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता। बॅकवर्ड वरती गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा टॉप एज आणि फर्स्ट स्लिप मध्ये प्रदीपने मात्र चाचपडला आणि त्याच्या हाताला ब्रश करून धरतीवरती चेंडू पडताना पाहायला मिळाला आणि त्याच्या पश्चात मात्र एक धाव, म्हणजे येणारे बॉल आता 8 आहेत आणि तुम्हाला बनवायचे आहेत 14। 8-14 इक्वेशन आहे। यावेळी लॉब केला, एरियल रूट दिला गेला, क्षेत्ररक्षक आहे स्वतः, बॉलर बॅक ड्राइव्ह करत असताना विकेटचं पतन, फलंदाज बाद होईल का, यस इट इज, विकेटचं पतन, म्हणजे संजय शेलारने मॅच मध्ये जान आणलेली आहे। संजय शेलार या नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजलाय, त्याने इथे समीकरण बदलून टाकलेलं आहे, त्याने इथे मॅचचं गणित बदललेलं आहे आणि ते बदलत असताना मात्र स्वतःचा सांघिक खेळ अतिशय जबरदस्त करतोय, रिप्रेझेंट करतोय, आज आपल्या नावाचा डंका वाजवतोय। हो नावाचा डंका वाजलाच पाहिजे, आज स्पर्धा KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी आहे आणि या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये असेच हिरे नक्कीच तराशले जातात, येणाऱ्या काळाखंडामध्ये हा खेळाडू मोठा देखील होईल। आज मात्र ती चुनूक त्याच्या माध्यमातून इथे दिसताना पाहायला मिळाले, जिथे येणारे बॉल असतील 7 बनवायचे आहेत 14, 7-14 इक्वेशन समोर आलेलं आहे। आतापर्यंत आपण चर्चा केली जिथे येणारे बॉल 12 होते, बनवायचे होते 17, 3 धावा खर्ची केल्या या गोलंदाजाने आणि 2 विकेट देखील मिळवले, क्रुशियल मोमेंट वरती विकेट मिळवणं ही देखील एखाद्या गोलंदाजाची ना ताकद असते आणि तीच ताकद या गोलंदाजाने दाखवली। मात्र एखादा आता शेवटचा बॉल हा क्रुशियल राहील या मॅच मध्ये, टर्निंग पॉइंट राहील आणि कुठल्या बाजूला मॅच जाईल हे देखील पाहावं लागेल। पहा गोलंदाज निघतील, समोर आहेत अक्षय सोनकर, मैदानाच्या आतमध्ये आले, स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळालेत, गोलंदाज निघालाय संजय। हो यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॅटचा टॉप एज लागल्यानंतर मात्र लॉंग ऑफ वरती खेळून काढला हा फटका आणि तदनंतर मात्र पाहता पाहता एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला गेला। या 2 धावेने मात्र येणारे बॉल असतील 6 बनवायचे आहेत 12, हे समीकरण आपल्या समोर आलेलं आहे।
मैच सहा बॉल बारा डू ऑर डाय करू या मरो अस्तित्वाची लढाई आहे गोलंदाजीच्या बाजूने जर विचार केला तर आता गोलंदाजीसाठी कोण येणार आहे स्लॉग ओव्हरचा षटक म्हणजेच अंतिम षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक एंड वरती जर पाहिलं ना तर आता मात्र श्रीधर जाधव जे वनडाऊन वरती आलेत मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती फलंदाजीसाठी मात्र त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात त्यांनी पहिलं षटक हाताळताना गोलंदाजी सुरेख केली होती मात्र आता गोलंदाजीच्या रनवे वरती आपण कोणाकडे नजरा वळवतोय हा एक प्रश्नचिन्ह उभा केलाय चला थोडंसं स्पीडअप करा पंचांना विनंती आहे आपण थोडंसं लेट होतोय थोडस स्पीडअप करा वाढवा मॅच आजच्या दिवसामध्ये आमचे ऑफिशियल्स पंच म्हणून ज्यांची ख्याती राहिली आहे ते आमचे शशी साडम सर आहेत आणि त्यांच्या साथीला जर पाहिलं गेलं ना तर कल्याणी घोरपडे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये पहा मैदानाच्या आतमध्ये हो आता मात्र गोलंदाजीच्या रनवेवरती आपण पाहतोय ना ज्या गोलंदाजाचं नाव आहे मंगेश सकपाळ गोलंदाजीच्या रनवेवरती आलेत पहिला बॉल आणि हुक करण्याचा प्रयत्न राहिला आहे तिथे डीप मध्ये स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे एकेरी धावपळ घेतली दुसरा धावण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलेला आहे पहा कॉलिंग चांगलं देणं गरजेचं आहे हे कॉलिंग फार महत्वाचं आहे ते मिळालंय आणि दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या म्हणजे येणारे बॉल पाच बॉल आहेत आणि बनवायचे आहेत दहा धावा त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि के एस के चे माजी कार्याध्यक्ष सन्माननीय अरुणभाई कदम यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन आहे आगतम स्वागतम या अरुणभाई आपल्याला देखील विनंती आपण देखील स्थानपन्न व्हा जाऊया या क्रुशियल मॅच मध्ये जिथे पाच बॉल दहाची गरज आहे अतिशय जबरदस्त अशी ही बॅटल रंगणार आहे पहा मित्रांनो मॅच अजूनही संपलेली नाहीये कुठेही जाऊ नका पाहत राहा के एस के महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी हो यावेळी इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षक कोळसला विकेटचं पतन क्रुशियल मोमेंट वरती मिळवलेला हा महत्वाचा विकेट फलंदाज बॅक टू द पवेलियन पहा आता मात्र क्रुशियल मोमेंट वरती महत्वाच्या क्षणी नवीन बॅट्समन येतील टीव्ही स्क्रीन वरती आपण त्यांना पाहणारच आहोत सातत्यपूर्ण आम्ही कौतुक करतोय टेनिस 22 टेनिस क्रिकेट लाईव्हच अतिशय जबरदस्त असं त्यांचं टेलिकास्ट आहे पहा टीव्ही स्क्रीन वरती आपण ज्या फलंदाजाला पाहतोय ना त्याचं नाव आहे सूरज राणे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेत सूरज सरकार लागेल मात्र मैदानाच्या आतमध्ये यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज आल्या पावली परत जावं लागेल या फलंदाजाला बॅक टू द पवेलियन सूरज राणे पहा मी विनंती करेन विजयी संघ या अगोदरचा आपण पाहिलं तर कळमगाव कळमगावकर आपल्याला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला संघ नायक येऊन उभा राहायचा आहे आणि कळमगाव उफाळे हा एकत्रित संघ आहे नक्कीच अरुणभाई कदम या आपण स्थानपन्न व्हाय आणि स्पर्धेचा मनमुराद असा आस्वाद घ्या मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय नाव आहे निलेश सोनकर एस्पोर्ट्स हे नाव निलेश सोनकर ज्या ज्या वेळी येताना त्याच्या वेळी पाहायला मिळालंय हो निलेश सोनकर यावेळी बॅटिंग वरती गेले जागा बनवले स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न एकेरी धाव मिळवली गेली आहे आता मात्र समीकरण आलंय येणारे दोन बॉल आहेत आणि बनवायचे आहेत नऊ धावा दोन नऊचं इक्वेशन समोर आलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये आता संघटित व्हावं लागेल पहा घड्याळामध्ये 12 केव्हा वाजतात अरे घड्याळामध्ये 12 तेव्हाच वाजतात ज्यावेळी तिन्ही काठ्या एकत्र होतात आता मात्र तुम्हाला एकत्र यावं लागेल पहा 12 या काठ्याचा महत्व देखील फार महत्व आहे जिथे 6 चेंडू 12 ची गरज होती
पहा भारा तेव्हाच वाजतात जेव्हा तिन्ही काटे एकत्र येतात. मग छोटा असेल मोठा असेल किंवा तिन्ही काटे एकत्र आल्यानंतर बारा वाजतात. तुम्हाला समोरच्या संघाच्या बारा वाजवायचे आहेत ना, तर मात्र एकत्रित यावं लागेल आणि फटका खेळावा लागेल. आणि यावेळी मात्र फटका खेळलाय, नाव आहे अक्षय सोनकर. यांच्या बॅटमधून आला एक जबरदस्त असा षटकार, साधावा. पहा मैदानाच्या आतमध्ये एक षटकार आलाय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच आहे. यावेळी पहा हार्टबीट वाढवले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. पहा इथे एक बॉल आणि तीनची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं होतं ना, कंपल्सरी चेस आहे. अतिशय जबरदस्त अशी मॅच. मित्रांनो, जर तुम्हाला हृदय विकाराचा आजार असेल ना, तर 2 मिनिटं तुम्ही बाजूला व्हा, कारण की इथे दोन गावांची प्रतिष्ठा लागली आहे. पहा असं म्हटलं होतं ना, ना किसी यार से निकलेगा, अरे ना किसी यार से निकलेगा, ना किसी परिंदे से निकलेगा, अपने पाय में दबा काटा अपने हाथ से ही निकलेगा. इथे तुमच्या पायामध्ये रुतलेला काटा तुम्हालाच काढावा लागेल. एक बॉल तीनची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये एक बॉल तीनची ही मॅच. मित्रांनो, ही मॅच आवडली असेल ना, तर या मॅचसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय जबरदस्त अशी ही मॅच. एक बॉल तीनची मॅच. समोर आहे अक्षय सोनकर. वेट केला जातोय, थांबवलं जात आहे. एक बॉल तीनची मॅच आहे. एका बाजूला आहीर आहे, तर दुसऱ्या बाजूला यावेळी पहा बाकीड वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न एकेरी धावपळ घेतल्या. कॉलिंग दुसऱ्यासाठी देखील लिहिलं जात आहे. तिसरा कॉलिंग येईल का, प्रश्नचिन्ह उभा केला गेलाय. तिसऱ्यासाठी देखील गेलेत. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, तिसरी धाव देखील घेतली गेलीय का, तर पहा इथे मात्र नक्कीच प्रेशराईज केलं गेलं. मात्र इथे स्कोर इज लेवल आणि या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस. पहा इथे उत्खंठा उभी केली गेली. या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय जबरदस्त असं हे युद्ध पाहायला मिळालं. मात्र बाजी मारली ती संघ सोंडपार, माफ करा, आहिर एनकेसीसी आणि आवळण या संघांनी मात्र या ठिकाणी बाजी मारली. विजेता संघाचं आम्ही कौतुक करू, मात्र पराभूत झालेल्या संघाला देखील आम्ही शुभेच्छा देऊ. येणाऱ्या वाटचालीसाठी त्यांना खूप चला मैदानात मधून लगेचच यायचं आहे. संघनायक, विजेती संघाचं संघनायक, आपल्याला विनंती आहे आपण लगेच टॉससाठी या. आणि आता मात्र जाऊया येणाऱ्या 7 आणि 8 तारखेला आपल्या भेटीसाठी अतिशय जबरदस्त अशी स्पर्धा. पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी 2023 एक जबरदस्त